हॅलो एव्हरीवन, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये मराठीतील असा रंगारी श्रावण ही कविता काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. तर या कवितेचे कवी आहेत ऐश्वर्य पाटेकर. तर त्यांनी काय केलं, श्रावण महिन्यामध्ये जो आनंद असतो तो आनंद त्यांनी काय केलेला आहे या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. श्रावण महिना हा कसा आहे किंवा श्रावण महिन्यामध्ये नेमकं काय होतं, कशा पद्धतीचं वातावरण असतं, कशा पद्धतीची म्हणजे कशा पद्धतीने श्रावणामध्ये सर्व मानव जाती किंवा माणूस हा आनंदी असतो याचं सुंदर उदाहरण या ठिकाणी कवितेतून सांगण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. तर यामध्ये श्रावण महिन्यामध्ये सर्वत्र सृष्टी कशी असते, हिरवीगार असते याचं उदाहरण कवीने सांगितलेलं आहे. तसेच असा हा रंगारी श्रावण अतिशय सुंदर आहे. त्यानंतर तो काय करतो की सृष्टीमध्ये जणू काही हिरवी सृष्टी जणू काही हिरवी शालूच प्रदान केली आहे की काय असं त्यांनी उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर दरी असतील, खोरे असतील, तर त्याच्यामध्ये श्रावण महिना काय श्रावण काय झालेला आहे, श्रावण हा अतिशय दंग होऊन त्याच्यामध्ये नाहतोय, किंवा दरी खोऱ्यांमध्ये असेल किंवा नदी नदीमध्ये असेल, हा श्रावण काय दिसतोय, सर्वत्र पसरलेला दिसतोय. त्यानंतर लहान मुलांबरोबर तो एक सवंगडी होऊन काय करतोय, खेळ खेळतोय. लहान मुलांसोबत तो काय होतोय, एक सवंगडी होतोय आणि त्यांच्यासोबत खेळ खेळतोय. त्यानंतर मुलींना झोपाळा होऊन तो काय करतोय, श्रावण महिना त्यांच्यासाठी झुला झोपाळा होतो आणि त्या ठिकाणी मुलींची इच्छा पूर्ण करतो. म्हणजेच प्रत्येक वस्तूमध्ये हा श्रावण महिना काय झालेला आहे किंवा श्रावण सगळ्यांमध्ये हा दिसत आहे. या ठिकाणी अशी विविध उदाहरणे घेऊन कवी काय करतोय की श्रावण महिन्याचे की जे आनंद आहेत ते आनंद या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याच्यामध्ये परत श्रावण हा काय करतोय, शुभ्र उन्हामध्ये असेल किंवा पाऊस पडत असेल त्या पावसामध्ये किंवा वेलीवरती काय करतोय, आपलं जे श्रावणातील गाणं आहे त्या आनंदाने सगळ्यांना गाण्यास काय करतोय, उत्स्फूर्त करतोय, प्रेरणा देतोय. किंवा श्रावण हा काय करतोय, हिरवं घरटं बांधून म्हणजे हिरवळीमध्ये असेल किंवा संपूर्ण सृष्टीवरती त्याला सृष्टीवरती किंवा आसपासच्या परिसरामध्ये घरटं बांधून घरटं बांधून राहतो. ओके, तर याच्यामध्ये काही कठीण शब्द आहेत बघा, रंगारी म्हणजे रंगाचे काम करणारा कारागीर. रंगारी म्हणजेच कोण, रंगाचे जे काम करतो तो कोण आहे, कारागीर आहे. चित्रकार म्हणजे चित्र काढणारी व्यक्ती आहे. चित्रकार म्हणजेच काय, चित्र काढणारी व्यक्ती. झिम्मा, पोरीबाईंना फेर धरून केलेला नाच. पोरी किंवा लहान मुली काय करत असतात, फेर धरून नाच करत असतात. त्यावेळेस श्रावण महिना काय करतो, त्यांच्यामध्ये विलीन होतो. त्याच पद्धतीने दहीहंडी, श्रावणात गोकुळाष्टमीला उंच बांधलेली दही काल्याची हंडी. म्हणजेच श्रावण हा काय करतोय की जी लहान मुलं गोपाळ कल्याणा किंवा जन्माष्टमीमध्ये दहीहंडी खेळतात त्याच्यामध्ये तो सामील होतोय किंवा त्यांच्यामध्ये समावेश होतोय. आणि तोही काय होतो, त्या माणसांच्या मध्ये आनंदाने आपलं दहीहंडीचा खेळ तो काय करतो, खेळतो. म्हणजे या पद्धतीने श्रावण हा काय करतो, सगळ्यांमध्ये आनंदाने सामावतो, किंवा श्रावण महिना हा आनंदाचा दिवस आहे असे या ठिकाणी कवी या विविध उदाहरणामधून सांगत आहेत. तर आज आपण काय भेटतो, असा रंगारी श्रावण ही कविता अभ्यासतो. आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू एव्हरीवन, बाय.